Hello everyone, welcome back to Jimmu's Chemistry, an online platform that will make your chemistry. आज आपल्याला वन शॉट मध्ये रेडॉक्स रिएक्शन हा चॅप्टर संपवायचा आहे. अगदी थोडे थोडे थोडक्यात सांगण्यासारखे पॉइंट्स आहेत आणि हा चॅप्टर तुमचा कम्प्लीट होऊन जाईल. जसं की पहिल्यांदा रेडॉक्स म्हटलं की आपल्याला लक्षात येतं रेडॉक्स इज अ ऍब्रिव्हिएशन ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. एखाद्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होतं रिडक्शन पण होतं तर आपण त्या रिएक्शनला रेडॉक्स म्हणणार आहे. तो पार्ट आपण इथे लिहिलेला आहे. मग रेडॉक्सचे एक्झाम्पल्स पण विचारतात, रेस्पायरेशन, रस्टिंग, कंबशन, फोटोसिंथेसिस ऍड करा. हे चार एक्झाम्पल्स तुम्हाला माहितीच पाहिजेत रेडॉक्सचे. परत सांगा कोणते? फोटोसिंथेसिस, रेस्पायरेशन, हे दोन तर लक्षात राहतील. ओके, नेक्स्ट रस्टिंग, कंबशन, चार दोन दोनचे पेर बनवा. मग ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शन पण होतं. टेन्थ स्टँडर्ड मध्ये आपल्याला ऑक्सिडेशनची एक डेफिनेशन झालेली आहे, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. तसंच रिडक्शनची डेफिनेशन आपल्याला झालेली ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आता आपल्याला करायचे आहेत व्हेरियस डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन. हे त्याचं रिव्हर्स आहे. सो रिडक्शन तुम्हाला लर्न राहील. लर्न काय करायचं आहे? ऑक्सिडेशन. जनरल कॉमन सेन्स सांगतो की ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. काय आहे? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. आणि दुसरी डेफिनेशन काय असते रे? मग त्यालाच कॉम्प्लिमेंटरी, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. हे दोन वेळा एकदा म्हणून घ्या आणि इझी आहे, टेन्थ मध्ये झालेला आहे. ऑक्सिडेशन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन इज ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता नेक्स्ट आहे, सिमिलर वे मध्ये अजून एक पेअर बनवून देते, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, अपोजिट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम किंवा एलिमेंट, जे काही. सो चार डेफिनेशन झालं. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजेच हॅलोजन्स बद्दल बोलतायत ते. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे मेटल्स बद्दल बोलतायत ते. हे डन. आणि फिफ्थ आणि इम्पॉर्टंट डेफिनेशन लर्न होतेच होते, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, कारण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये याला भरपूर वेळा आपण युज करतो. ठीक आहे, एनोड वरती काय होतं? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. झाल्या या फाईव्ह डेफिनेशन लर्न. याला फक्त अपोजिट करायचं, रिडक्शनचा पार्ट लर्न होईल. इथे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे तर इथे रिमूव्हल आहे का बघा. इथे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे तर इथे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे का बघा. इथे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, इथे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे. इथे रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे, इथे ऍडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे. इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तसं तिकडे कोण आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये वारंवार युज करायला लागतं, इम्पॉर्टंट, कारण रिडक्शन ही प्रोसेस कुठे होते? कॅथोड वरती. सो कॅथोड कडे काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि ऑक्सिडेशन ही प्रोसेस कुठे होते? एनोड वरती. मग एनोड वरती काय होत असतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग हे पार्ट फक्त पाच एकदा म्हणून घेऊया. येस मॅम. व्हॉट इज ऑक्सिडेशन? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ही साइड पार्ट करणार नाही, ही पार्ट आहे, याला अपोजिट करणार. इकडे ऍडिशन तर इकडे रिमूव्हल, इकडे लॉस तर इकडे गेन. दॅट्स इट. यासोबत अजून दोन डेफिनेशन ऍड होतील, त्या म्हणजे ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट. जेव्हा आपल्या घरी एलआयसी एजंट येतात, एलआयसी एजंट दुसऱ्याची एलआयसी पॉलिसी उतरवतात. रिपीट करते, एलआयसी एजंट दुसऱ्याची एलआयसी पॉलिसी उतरवतात. मग सिमिलर वे मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे ऑक्सिडेशन करतात. परत सांगा काय म्हटलं? ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे म्हणजेच आदर्स. ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर दुसऱ्याचं काय करणार? ऑक्सिडेशन करणार. मग स्वतःच काय करणार? सेल्फ काय करणार? रिडक्शन करणार. एवढाच हॅशटॅग लक्षात ठेवायचं आणि ऑक्सिडायझिंग एजंट सॉल्व्ह करता येतील. ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे ऑक्सिडेशन, स्वतःचे रिडक्शन.
मग सिमिलर वे मध्ये सांगा रिड्युसिंग एजंट काय असेल. मॅम तो रिड्युसिंग एजंट आहे, तो दुसऱ्याचे रिडक्शन करणार. आदर्स दुसऱ्याचे रिडक्शन करणार, मग स्वतःच काय करणार, सेल्फ ऑक्सिडेशन करणार. सेल्फ ऑक्सिडेशन करणार. बघा बरं सिंपल आहे का, ऑक्सिडायझिंग एजंट दुसऱ्याचे ऑक्सिडेशन स्वतःचे रिडक्शन. रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचे रिडक्शन स्वतःचे ऑक्सिडेशन. दॅट्स इट. आता ही रिएक्शन मी पुढे डिस्कस करणार आहे, मी पुढे लिहिलेली आहे, दाखवते. हे पहा खाली या, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. 10th स्टँडर्ड मध्ये झालं ना डिस्प्लेसमेंट रिएक्शन, जसं की CuSO4 कॉपर सल्फेट मध्ये आपण झिंक रॉड डिप केला तर हळूहळू कॉपर सल्फेटचा जो ब्ल्यू कलर आहे तो डिसअपियर व्हायला लागतो. का? कारण कॉपरला झिंकने डिस्प्लेस केलं. कॉपरच्या ठिकाणी कोण आला, झिंक आला. काय बनेल आता फॉर्म्युला, ZnSO4 प्लस कॉपर. दिस इज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एका एलिमेंटने दुसऱ्या एलिमेंटची जागा घेतली, डिस्प्लेस केलं, अँड दिस इज ऑल्सो रेडॉक्स. ही पण एक रेडॉक्स रिएक्शन आहे. डिस्प्लेसमेंट एक रेडॉक्स रिएक्शन आहे. पण खाली काय लिहिलेलं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, IMPPYQ आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आर नेव्हर रेडॉक्स. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आर नेव्हर रेडॉक्स. फॉर एक्झाम्पल समजा मी लिहिलं ZnSO4 प्लस CuCl ट्वाइस. ठीक आहे, आता डबल डिस्प्लेस करायचं, दोन दोन गोष्टी डिस्प्लेस होणार आहेत. झिंक जाणार आहे क्लोरीन सोबत अँड कॉपर जाणार आहे सल्फेट सोबत. काय बनवेल, चला ZnCl2 प्लस CuSO4 अँड दिस इज नेव्हर रेडॉक्स. जेव्हा दोन दोन गोष्टी डिस्प्लेस होतात तेव्हा त्याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि जेव्हा एकच गोष्ट डिस्प्लेस झालेली, झिंकने कॉपरची जागा घेतली, एवढंच झालं, त्याला मी म्हटलं डिस्प्लेसमेंट. दिस इज रेडॉक्स, दिस इज रेडॉक्स. बट डबल डिस्प्लेसमेंट इज नेव्हर रेडॉक्स. मी प्रूफ करून दाखवेन या सेम रिएक्शन, पण अजून मला तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर शिकवावा लागेल, म्हणून मी आता फक्त स्टेटमेंट देते आणि पुढे जाते या रिएक्शन कडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेडॉक्स रिएक्शन विचारलेलं 2021 ला. मग प्रत्येक जण याच्यावरती काय करतो, ऑक्सिडेशन नंबर लिहितो आणि मग फाइंड आउट करतो वेदर इट इज रेडॉक्स ऑर नॉट. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, डबल डिस्प्लेसमेंट कुठे आहे का चेक करायचं. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन कुठे आहे का चेक करायचं. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन जर दिसत नसेल तर ऍसिड बेस रिएक्शन कुठे आहे का चेक करायचं. ऍसिड बेस रिएक्शन, कारण ऍसिड बेस रिएक्शन पण एक डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शनच असणार आहे. ठीक आहे, मग याच्या केसमध्ये ऑप्शन नंबर सी जरा बघा. H2SO4 ऍसिड आहे, CaOH ट्वाइस बेस आहे, म्हणजे याच्यामध्ये असं झालं का, H2 जो आहे तो जातो OH सोबत आणि वॉटर बनवतो. H जातो OH सोबत वॉटर बनवायला आणि कॅल्शियम येतो सल्फेट सोबत CaSO4 बनवायला. ऍसिड बेस रिएक्शन आहे, पण मी डबल डिस्प्लेसमेंट आहे हे पण तर सांगितलं आताच. मग डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असेल तर इट इज नेव्हर रेडॉक्स आणि डायरेक्टली ऑप्शन नंबर सी ला टिक करू शकला असता विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. नाहीतर एखादा स्टुडंट येतो ह्याच्या प्रत्येकावरची ऑक्सिडेशन स्टेट लिहितो आणि प्रूफ करतो वेदर इट इज रेडॉक्स ऑर नॉट. अरे जर त्यांनी विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेडॉक्स, म्हणजे ते तुम्हाला विचारताय की खालील पैकी कोण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे किंवा कोण ऍसिड बेस रिएक्शन आहे. क्लिअर झाला हा पार्ट. ओके मॅम, या रिएक्शनला डिस्कस करा, करेन ऑक्सिडेशन नंबर शिकवल्या नंतर. ऑक्सिडेशन नंबर हे सगळं तुम्ही रीड करा, मी फक्त मराठी डायरेक्टली तुम्हाला सांगत जाईल. त्या एलिमेंटच्या किंवा ऍटमच्या डोक्यावरती जो चार्ज असेल ना त्याला तुम्हाला म्हणायचं ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे मी जर एखादा ऍटम लिहिला O2, ठीक आहे, एलिमेंट ऍटमच्या ऐवजी काय म्हणते एलिमेंट लिहिला, याच्या डोक्यावर कुठलाही मी चार्ज दिलाय का, नाही. सो याचा ऑक्सिडेशन नंबर, याचा ऑक्सिडेशन नंबर झाला 0.
पण जर मी लिहिलं ओ च्या डोक्यावर मायनस टू तर ऑक्सिडेशन नंबर झाला मायनस टू. जर मी लिहिलं नायट्रोजनच्या डोक्यावर मायनस थ्री तर हा जो चार्ज आहे हाच ऑक्सिडेशन नंबर आहे. जर असं काहीच न लिहिता मी तुम्हाला प्लेनली लिहून दिलं सी एच फोर तर मी आता पुढे जाऊन शिकवणार आहे की यांच्या डोक्यावरचा चार्ज कसा फाइंड करायचा. लिहून दिला असेल तर तोच ऑक्सिडेशन नंबर आहे, पण लिहून दिलाच नसेल तर प्रत्येक वेळी झिरो मानायचं नाही. कधी झिरो मानायचं, कधी नाही मानायचं, कधी कॅल्क्युलेट करायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं, हीच तर आपली कहाणी असणार आहे ऑक्सिडेशन नंबरची. सो तुमच्यासाठी क्रॅश कोर्स लेक्चर मध्ये ठीक आहे, व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर, त्या दिलेल्या स्पीसीज वरचा डोक्यावरचा चार्ज, ऍटमच्या डोक्यावरचा चार्ज, न्यूमेरिकल चार्ज इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन नंबर. मग चार्ज म्हटलं तर तो पॉझिटिव्ह असेल नाहीतर निगेटिव्ह असेल तर त्या साईन सोबत सांगायचा, प्लस वन, मायनस थ्री, फक्त थ्री नाही म्हणायचं, मायनस थ्री, फक्त वन नाही म्हणायचं, प्लस वन, जे काही असेल प्लस आणि मायनस साईन सोबत सांगायचं, ठीक आहे. मग ऑक्सिडेशनची अजून एक डेफिनेशन ऍड झाली, जर ऑक्सिडेशन नंबर वाढत असेल तर ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल, डिक्रीज होत असेल तर रिडक्शन, ठीक आहे. दाखवते या रिएक्शन कडे, हे रफ करू किंवा वरती लिहूयात. चला याच्यामध्ये मी सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर स्वतः डिराईव्ह करते आणि डायरेक्टली लिहिते. एफई वरती ऑक्सिडेशन नंबर आहे प्लस थ्री आणि हॅलोजन वरती आहे मायनस वन, या एच टू वरती आहे झिरो, या एफई वरती आहे प्लस टू आणि या एच वरती आहे प्लस वन, ठीक आहे. मी आता इकडचा एफई अँड तिकडचा एफई पाहणार आहे फक्त. हा प्लस थ्री आहे आणि कुठे गेला, प्लस टू. ऑक्सिडेशन नंबर वाढलाय की कमी झालं, मॅम कमी झालाय, डिक्रीज झालाय, थ्री टू टू, म्हणजेच याच झालेलं आहे रिडक्शन. ऑक्सिडेशन नंबरचं डिक्रीज होणं म्हणजे रिडक्शन. मॅम हे तुम्ही कसं फाइंड केलं की तो प्लस थ्री आहे आणि हा प्लस टू आहे, पुढे जाऊन समजेल ना. चलो इथे हायड्रोजन वरती झिरो दिसतो, तोच हायड्रोजन इथे प्लस वन झालेला आहे, मग डायरेक्टली सांगा झिरो पासून प्लस वन च वाढणं आहे की कमी होणं आहे. झिरो टू प्लस वन मीन्स वाढलाय, ऑक्सिडेशन नंबर वाढलेला आहे तर याला काय म्हणतात, ऑक्सिडेशन. मग या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण दिसतं, रिडक्शन पण दिसतं, त्याच्यामुळे हे काय झालं, येस रेडॉक्स झालं, करेक्ट आहे की नाही. चला मी जर आता विचारलं कोणाचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, वरच्या स्पीसीज मध्ये ऑक्सिडेशन कोणाचं झालेलं आहे, ऑक्सिडेशन कोणाचं झालेलं आहे, तर तुम्ही जायचं ऑक्सिडेशन वाल्या पार्टकडे. या इथे कोण आहे, एच टू. मॅम ऑक्सिडेशन एच टू च झालेलं आहे. मग ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे, ज्याचं ऑक्सिडेशन झालेलं आहे तोच काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट. याचं स्वतःच काय झालं, ऑक्सिडेशन, मग दुसऱ्याचं काय करणार, रिडक्शन, म्हणून तो झाला रिड्युसिंग एजंट. सिमिलरली मी जर विचारलं कोणाचं रिडक्शन झालं वरच्या रिएक्शन मध्ये, तुम्ही यायचं रिडक्शन वाल्या एरोकडे, त्याच्यानंतर यायचं रिएक्टंटकडे. कोण आहे, एफईसीएल थ्री. कोणाचं रिडक्शन झालं, एफईसीएल थ्री चं रिडक्शन झालं. ज्याचं रिडक्शन होतं तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो, दॅट इज वाय इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. दिस इज हाऊ रिड्युसिंग अँड ऑक्सिडायझिंग एजंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. सो मग आता याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल, तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर स्वतःला काढता आले पाहिजेत. ते जर आले तरच तुम्ही सांगू शकता ऑक्सिडेशन झालंय की रिडक्शन झालंय, त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्युसिंग एजंट आहे. मला फक्त हे दाखवून द्यायचं होतं की ऑक्सिडेशन नंबर स्वतःला काढता येणं किती इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरचा, कारण सगळे क्वेश्चन त्याच्यावरतीच सॉल्व्ह होणार आहेत. सो विदाउट वेस्टिंग टाइम आता मी तुम्हाला शिकवते हाऊ टू फाइंड आउट ऑक्सिडेशन नंबर, ठीक आहे. त्याआधी एक एमसीक्यू, विच ऑफ द फॉलोइंग इट्स करेक्ट स्टेटमेंट. एजी वरती चार्ज आहे प्लस वन, त्यांनी दिलाय ना तर तोच घ्यायचा, डोक्यावरती चार्ज प्लस वन, ऑक्सिडेशन नंबर प्लस वन. कॉपर
एकटाच आलाय, कॉपर एकटाच आहे, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, मग त्याच्या डोक्यावर चार्ज झिरो. मॅम याचा अर्थ एखादा स्पीसीज एकटा आलाय, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, तर त्याच्यावरती चार्ज झिरो. एक्झॅक्टली, त्याच्यावरती चार्ज झिरो. मग एजी वरती चार्ज, मॅम एजी एकटा आलाय, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, त्याच्यावरती चार्ज झिरो. आणि कॉपर वर जर त्यांनी प्लस टू दिलाय, तर जो दिलाय तो लिहायचा. मग आता तुम्ही फाइंड करा रे, जर एजी प्लस स्टेट मध्ये होतं, प्लस वन, कॉपर झिरो स्टेट मध्ये, कॉपरची स्टेट काय झाली पुढे प्लस टू, आणि एजीची स्टेट काय झालेली आहे झिरो. हे मी पलटून लिहिलं, त्याने काय फरक पडत नाही, लिहिता लिहिता झालेलं आहे. चला, मग वन पासून झिरो कडे जात असेल तर कमी झाला ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबरचं कमी होणं म्हणजे हा काय आहे प्रोसेस, काय आहे ही, रिडक्शन प्रोसेस आहे. आणि झिरो पासून प्लस टू कडे जाणं म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला, इन्क्रीज होणं म्हणजे ऑक्सिडेशन झालं. मग कोणतं ऑप्शन टिक करायला पाहिजे आपण? ते म्हणतात एजी प्लस अंडरगोज ऑक्सिडेशन, एजी प्लस अंडरगोज रिडक्शन आहे, रॉंग. सीयू अंडरगोज ऑक्सिडेशन, सीयू अंडरगोज ऑक्सिडेशन, करेक्ट. इन दिस रिएक्शन कॉपर एक्सेप्ट इलेक्ट्रॉन, एक्सेप्ट म्हणजे काय रे, गेन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन काय होत, रिडक्शन, म्हणजे कॉपरचं रिडक्शन झालंय असं म्हणतात. नाही ना, कॉपरचं तर ऑक्सिडेशन झालं. बोथ एजी प्लस अँड सीयू अंडरगो ऑक्सिडेशन, पॉसिबलच नाही. एकाचं ऑक्सिडेशन, दुसऱ्याचं रिडक्शन, म्हणून तर त्याला काय म्हटलं, रेडॉक्स. चला तर मग एजंट पण फाइंड करूया. ऑक्सिडेशन कोणाचं झालं, ऑक्सिडेशन, स्वतःला क्वेश्चन विचारायचं, ऑक्सिडेशन कोणाचं झालं, कोणाचं, मॅम सीयूचं. मग ज्याचं स्वतःच ऑक्सिडेशन होतं तो कोणता एजंट असतो, रिड्युसिंग एजंट. जमतं ना तुम्हाला पण आता? हा, आता ऑक्सिडेशन कोणाचं झालं विचारलं, तसं काय विचारा स्वतःला, रिडक्शन कोणाचं झालं, कोणाचं, एजी प्लस. रिएक्टंट साईडचेच लिहायचे ना, प्रोडक्ट साईडचं लिहायला झालं, रिएक्टंट साईडचं एजी प्लस, याचं झालं रिडक्शन. स्वतःचं रिडक्शन झालं म्हणजे दुसऱ्याचं काय करणार तो, ऑक्सिडायझिंग एजंट. समजलं? सो सीयू इज रिड्युसिंग एजंट अँड एजी प्लस इज ऑक्सिडायझिंग एजंट. हा क्वेश्चन फार सिंपल होता ना आता दिलेला, का? कारण त्यांनी स्वतःहून डोक्यावरती तो चार्ज दिलेला, तो ऑक्सिडेशन नंबर दिलेला. पण प्रत्येक वेळी तर देणार नाही, तुम्हाला कळता आला पाहिजे तो. त्यासाठी घ्या ट्रिक्स तुमच्या समोर. आता पहिलं लिहिलेलं आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ इच ऍटम ऑफ अन एलिमेंट इन फ्री स्टेट इज झिरो. तुमच्यासाठी मराठीत एक वाक्य सांगितलेलं आहे मी, जर एखादा ऍटम एकटा आलाय, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर झिरो. डन, तेच लिहिलेलं आहे फक्त हे. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल H2 च्या डोक्यावर काही चार्ज आहे का? किंवा असं लक्षात घ्या, मॅम H2 म्हणजे H ने H सोबत बॉन्ड बनवलाय, हे तर पटलं. हायड्रोजन आणि हायड्रोजन सख्खे भाऊभाऊ आहेत, हे पण पटलं. मग सख्खे भाऊभाऊ भांडणारच नाहीत ना रे, डोक्यावरती चार्ज नसणारच आहे, है ना. भांडण झाल्यानंतर बॉन्ड ब्रेक होतो, आणि बॉन्ड ब्रेक झाल्यावर एकावर चार्ज पॉझिटिव्ह आणि दुसऱ्यावर चार्ज निगेटिव्ह येतो, ज्यालाच आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. पण दोन्ही पण एच आहेत, दोन्ही पण एच असते तर भांडणारच नाहीत, भांडणारच नाही तर तुटणारच नाहीत, तुटणारच नाही तर दोघांवरती चार्ज काय असणार आहे, झिरो. सिंपल. मग दोन वाक्य काय झाले सांगितलेली. आता जर ऍटम एकटा असेल, बॉन्ड बनवलाच नसेल, चार्ज झिरो, ऑक्सिडेशन नंबर झिरो. नेक्स्ट, बॉन्ड बनवलाय पण स्वतःसोबतच बनवलाय, भांडणाचा चान्स नाही. सो दोघे भांडणारच नाहीत, बॉन्ड तुटणारच नाही, त्या केसमध्ये पण ऑक्सिडेशन नंबर झिरो. क्लिअर? चलो, मग Cl2 सख्खे भाऊभाऊ, O3 तीन ऑक्सिजन आहे पण ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन, नो भांडण, नो ऑक्सिडेशन नंबर. S8 सगळे सेम आहेत, झिरो ऑक्सिडेशन नंबर. P4 सगळे सेम आहेत, नो ऑक्सिडेशन नंबर. अगेन O2
ओ आणि ओच सक्के भाऊभाऊ भांडणार नाही, बॉन्ड तुटणार नाही, झिरो ऑक्सिडेशन नंबर, सी ए एकटा आलाय मॅम, कोणासोबत बॉन्ड बनवलेला नाही, सो अगेन ऑक्सिडेशन नंबर झिरो. आता जेवढे सांगितले त्या सगळ्यांवरती चार्ज झिरो म्हणजे ऑक्सिडेशन नंबर झिरो. नेक्स्ट हिंट आहे अल्कली मेटल. अल्कली मेटल म्हणजे कोण येते, एलिमेंट्स ऑफ ग्रुप वन. ग्रुप वन मध्ये कोण कोण असतं, ली ना को रब से. ली ना को रब से, ली ना को रब से, ह्यांनी जर कोणासोबत बॉन्डच बनवला नाही तर ऑक्सिडेशन नंबर झिरो. पण कधी तर बॉन्ड बनवतील ना रे, मग बॉन्ड बनवला असेल तर काय करू मॅम, तर मग तुम्ही एलिमेंट ऑफ ग्रुप वन असेल तर सगळ्यांच्या डोक्यावरती चार्ज वन लिहायचा. व्यवस्थित आहे का? एकटा आला असेल तर झिरोच लिहायचा आहे. पण जर हा एक्झाम्पल असा आला लिथियम क्लोराईड, आता लिथियम एकटा आला का, नाही, त्याने क्लोरीन सोबत बॉन्ड बनवलाय मॅम, मग बॉन्ड बनवलाय तर ऑक्सिडेशन स्टेट काही ना काहीतरी असेल की नाही. लिथियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप वन तर पक्का किती असणार आहे, प्लस वन. समजलं? समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं CaCl2, CaCl2 तर इट इज अल्कलाईन अर्थ मेटल, इट इज एलिमेंट ऑफ ग्रुप टू. एलिमेंट ऑफ ग्रुप टू कोण कोण आहेत, बेकार, मंग्या, का, सार, बा, रा. तुम्ही कसं लर्न ठेवा, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी, हे सगळे एलिमेंट्स ऑफ ग्रुप टू आहेत. जर हे एकटे आले नो डाऊट ऑक्सिडेशन नंबर झिरो, पण कधी असे बॉन्ड बनवून आले तर मात्र ऍज दे आर एलिमेंट्स ऑफ ग्रुप टू त्यांच्यावरती ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे, प्लस टू. बॉन्ड बनवून आले तर ऑक्सिडेशन नंबर प्लस टू. मग इथे दिसतोय कॅल्शियम एकटा आलाय का, नाही, आणि एलिमेंट ऑफ ग्रुप कोण आहे, टू, तर कॅल्शियम वरती चार्ज काय असणार आहे, प्लस टू. समजलं? या स्लाइडला कन्क्लूड करूया. एखादा आयटम एकटा आलाय, बॉन्ड बनवलेला नाहीये, ऑक्सिडेशन नंबर झिरो. जर बॉन्ड बनलाय पण स्वतः सोबतच बनलाय तरी चार्ज झिरो. जर एलिमेंट ऑफ ग्रुप वन असेल तर प्लस वन, आणि एलिमेंट ऑफ ग्रुप टू असेल तर ऑक्सिडेशन नंबर आहे, प्लस टू. नेक्स्ट ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर खूप इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पीवाय क्यू भरभरून दिसता त्याच्यावरती. ऑक्सिजन वरती कॉमनली चार्ज असतो मायनस टू. मी आधी सांगते बघा, ऑक्सिजन वरती कॉमनली चार्ज असतो मायनस टू. आता डेफिनेटली मी तीच कंडिशन घेते जेव्हा बॉन्ड बनवला असेल तेव्हा, बरोबर. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साईड CaO, ऑक्सिजनने बॉन्ड बनवलाय ना, तर ऑक्सिजन वरती ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे, मायनस टू. आणि मी आताच शिकवलेलं कॅल्शियम बेकार मंग्या का सार बारा किंवा बेटा मांगे कार स्कूटर बाप राज आलं का त्यामध्ये का, एलिमेंट ऑफ ग्रुप टू म्हणून ऑक्सिडेशन स्टेट कॅल्शियम वर प्लस टू, ऑक्सिजन वरती कॉमनली काय असते मायनस टू, झाला का तो न्यूट्रल. सो कॉमनली ऑक्सिजनने बॉन्ड बनवला असेल तर त्याच्यावरचा चार्ज मायनस टू असणार आहे. पण मॅम हे चार चार पॉइंट का आले मग, पण जर कधी पेरॉक्साईड मध्ये असेल तर, पेरॉक्साईड म्हणजे काय, एच टू ओ टू, एच टू ओ टू, एच टू ओ टू, कसं लिहिलं बघा, एच ओ ओ एच, दॅट इज एच टू ओ टू. ज्या ज्या मॉलिक्यूल मध्ये ओ सिंगल बॉन्ड ओ असेल त्याला आपण पेरॉक्साईड असं म्हणतो, आणि पेरॉक्साईड मध्ये मायनस वन ऑक्सिडेशन स्टेट असते. या ऑक्सिजन वर मायनस वन, या ऑक्सिजन वर मायनस वन. मग मॅम मायनस वन मायनस वन मायनस टूच झालं की ऑक्सिडेशन नंबर एका ऍटमची कॉन्सेप्ट असते, म्हणून एका ऍटमच्या डोक्यावरचा चार्ज सांगायचा. पेरॉक्साईड मध्ये व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन एका ऍटम वरच सांगायचं, मायनस वन. सो मी इथे लिहिते पेरॉक्साईड मध्ये ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन नंबर मायनस वन. सुपर ऑक्साईड, सुपर ऑक्साईड एक तुम्हाला सांगते के ओ टू, आणि तुम्हाला आला तर हाच येणार, सुपर ऑक्साईड म्हणतात त्याला. पोटॅशियम सुपर ऑक्साईड के ओ टू, पोटॅशियम ली ना को, पोटॅशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप वन.
सो पोटॅशियमचं विचारलं असतं तर प्लस वन आलं असतं, बरोबर. मग दोन ऑक्सिजनवर मिळून काय असणार आहे? दोन ऑक्सिजनवर मिळून मॅम मायनस वन असणार आहे. का? कारण प्लस वन आणि मायनस वन मेक्स न्यूट्रल. पण मी आत्ताच सांगितलं ना रे, दोन ऑक्सिजन वरचा नाही फाइंड करायचा, एका ऑक्सिजन वरचा फाइंड करायचा. मग सिंपल आहे ना मॅम, दोन वर मायनस वन आहे तर एकावर मायनस हाफ असणार. तेच सांगते मी, सुपर ऑक्साइड म्हणजेच केओ टू बद्दल बोलताय. केओ टू मध्ये पोटॅशियम विचारलं तर प्लस वन आहे, पण ऑक्सिजन बद्दल बोलतोय आपण तर सुपर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजन वरती चार्ज असतो किंवा ऑक्सिडेशन नंबर असतो मायनस हाफ. ऑक्सिजनची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट मायनस टू, पर ऑक्साइड मध्ये मायनस वन, सुपर ऑक्साइड मध्ये मायनस हाफ, आणि एकच असा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्लस टू दाखवतो, तो आहे ओ एफ टू. ठीक आहे, लिहिते मॉलिक्यूल मी ते. एक्झाम्पल, ओ इकडे एक एफ लिहिलं, समजा इकडे एक एफ लिहिलं. हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर चार्ज येतो मायनस वन, याच्यावर चार्ज येतो मायनस वन. त्याला न्यूट्रल करायला ऑक्सिजनला काय दाखवायला लागतं? प्लस टू. सो ओ एफ टू मध्ये एकटीच अशी केस आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर प्लस टू आहे. आता ऑक्सिजन म्हटलं की चार गोष्टी माहीत पाहिजे, कॉमनली मायनस टू, पेरॉक्साइड मध्ये मायनस वन, सुपर ऑक्साइड मध्ये मायनस हाफ, आणि ओ एफ टू मध्ये प्लस टू. नेक्स्ट जाऊया आपण हायड्रोजनकडे. हायड्रोजनला जनरली तुम्हाला प्लस वन मध्ये बघायची सवय आहे, मेजॉरिटीली सगळीकडे तो प्लस वनच असणार आहे. पण जेव्हा जेव्हा तो मेटलला अटॅच्ड असेल, मेटलला हायड्रोजन अटॅच्ड असेल, त्या दोघांनी मिळून बॉन्ड बनवला असेल, तर साधं सिंपल लॉजिक आहे रे, मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, मग त्यावेळी हायड्रोजन विल ऍक्ट ऍज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. जर नॉन मेटलला अटॅच्ड असेल मॅम, तर नॉन मेटल म्हणजे कोण? मेटल सोडून कोणी असू दे मग. ठीक आहे, बघा, नॉन मेटल्स हे स्वतः इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. एक्झाम्पल, एच सी एल हॅलोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणून त्याच्यावर प्लस वन. एक बॉन्ड ब्रेक करणार आहे ना, मग एक बॉन्ड ब्रेक केला तर जो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे त्याच्यावर प्लस वन, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावरती मायनस वन. आता मेटल आणि हायड्रोजन, समजा लिथियम हॅलाइड आला, लिथियम हायड्राइड आला, लिथियम आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करेल तर लिथियम बिईंग प्लस वन. का? आत्ताच तर शिकवलं एलिमेंट ऑफ ग्रुप वन, तर हायड्रोजनला नाइलाजाने काय बनायला लागतं? मायनस वन. सो व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर फॉर हायड्रोजन? मॅम इट कॅन बी प्लस वन ॲज वेल ॲज मायनस वन. प्लस वन कधी असणार आहे? जनरली प्लस वनच असतो. मायनस वन कधी असणार आहे? जेव्हा तो मेटल सोबत अटॅच्ड असतो. हे असं विचारतात, वेन हायड्रोजन इज बॉन्डेड टू मेटल देन हायड्रोजन शोज मायनस वन, अँड वेन हायड्रोजन इज बॉन्डेड टू नॉन मेटल इट शोज प्लस वन. क्लिअर? नेक्स्ट, टॉकिंग अबाउट हॅलोजन, हॅलोजन्स वरती जनरली मायनस वन असतो. पण जेव्हा जेव्हा हॅलोजन, एक्स इज हॅलोजन, ऑक्सिजनला अटॅच्ड असेल तेव्हा फक्त तो काय दाखवतो? प्लस वन. तेच लिहिलेलं आहे, कॉमनली मायनस वन. एच एफ, एच वर काय असणार आहे? प्लस वन. मग हॅलोजन वर मायनस वन. इथे हायड्रोजन मेटलला अटॅच्ड आहे का? नाही. मग कॉमन थिंग, एच वरती प्लस, हॅलोजन वरती मायनस. कॉमन गोष्टी लक्षात ठेवा, त्या वारंवार यूज करायला लागणार आहेत. हायड्रोजन म्हटलं की प्लस वनच, हॅलोजन म्हटलं की मायनस वनच. ठीक आहे, एक्सेप्शनल केसेस जर आल्या तर काय, हायड्रोजन मेटलला कधी लागला असेल तरच विचार करायचा, आणि हॅलोजन ऑक्सिजनला जर कधी लागला असेल तरच प्लस वन असणार. त्याच्यानंतरचे हे दोन पॉइंट्स मी ऍप्लिकेशन मध्ये सांगेन, आता फक्त रीड करते. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल ऍटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल, एखादा मॉलिक्यूल न्यूट्रल असेल तर झिरो आहे. मॅम काय झिरो आहे नीट सांगा आम्हाला थोडस, या पुढच्या स्लाइड वरती. डन. मी घेते आपला ऑप्शन नंबर ए, तो पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी, कार्बन डायऑक्साइड. तुम्हाला माहिती आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर, मॅम कुठला सांगू? कॉमन सांगू, पेरॉक्साइड सांगू, सुपर ऑक्साइड सांगू, एफ टू सांगू? कॉमन सांगायचा. कोणता सांगणार? कॉमन सांगा. कॉमन काय असतो? मायनस टू.
एका ऑक्सिजन वर मायनस टू ना, मग दोघांवर मिळून किती असणार आहे, मायनस फोर. त्याला न्यूट्रल करायचं असेल तर कार्बन वर किती असणार आहे, प्लस फोर. मायनस फोर प्लस फोर काय झाला, झिरो. तेच त्यांना म्हणायचंय, जर तुम्ही ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन प्लस टू इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन केलं, म्हणजेच काय केलं, अल्जेब्रिक सम केलं, ऍडिशन केली तुम्ही ऑक्सिडेशन नंबरची, तर न्यूट्रल असेल तर झिरो येतं. हा मॉलिक्यूल न्यूट्रल होता ना, तर झिरो सम आली. आणि सेकंड, समजा मी एक्झाम्पल घेते SO4-2. यामध्ये जर तुम्ही सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड केला, 4 इंटू ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर त्याच्यामध्ये ऍड केला, तर त्याची सम आता झिरो नाही येणार, किती येणार, मायनस टू. न्यूट्रल असेल तर झिरो, पण त्यांनी स्वतः मायनस टू दिलं तर अल्जेब्रिक सम विल बी इक्वल टू मायनस टू. दिलं ना त्यांनी, पण तेच तर सांगितलं बघा. अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऍटम्स इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज झिरो, अँड द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ऍटम्स इन पॉली ऍटॉमिक आयन, आयन म्हणजेच काहीतरी चार्ज दिलाय, इज इक्वल्स टू नेट चार्ज ऑन द आयन. त्या आयन वरती किती चार्ज होता, मायनस टू, तर मी इज इक्वल्स टू काय केलं, मायनस टू. क्लिअर झाला हा पॉइंट. आता हे पॉइंट रिवाइज करा आणि लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये हा क्वेश्चन आहे, फार सुंदर क्वेश्चन आहे. क्लोरीन कॅल्शियमला लागलेला आहे, तर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन इज -1, पण जर तो ऑक्सिजनला अटॅच असेल तर काय असणार आहे, +1. लगेच अप्लाय झालं का, चला तर मग कुठे हा सी एल ए जो ए आहे तो असणार आहे -1, आणि जो बी आहे तो असणार आहे +1. हॅलोजन कॉमनली -1, पण ऑक्सिजनला अटॅच असेल तर +1. ऑक्सिजनला अटॅच असणारा हॅलोजन +1, हॅलोजन. मग ऑक्सिजन किती असणार, कॉमनली ऑक्सिजन -2, आणि कॅल्शियम एलिमेंट ऑफ ग्रुप 2 +2. बघा न्यूट्रल झाला का ओव्हरऑल मॉलिक्यूल, +2 ला -2 कट, +1 ला -1 कट. नेक्स्ट, आयडेंटिफाय द कंपाऊंड इन विच ऑक्सिजन एक्झिस्ट इन द ऑक्सिडाइज्ड स्टेट. ऑक्सिजनचं कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2, कॉमनच लिहायचं का मॅम, हा हा काय पेरॉक्साइड आहे का, मग कॉमनच लिहिणार. केमिकल बॉन्डिंग मध्ये सांगितलं ना CO2 स्ट्रक्चर कसं असतं, असं हा काय पेरॉक्साइड आहे. पेरॉक्साइड कसं ओळखायचं, ओ सिंगल बॉन्ड, SO2, SO2 चं पण स्ट्रक्चर शिकवलं केमिकल बॉन्डिंग मध्ये, एक लोन पेअर आणि हे, हा काय पेरॉक्साइड आहे, नाही. मग कॉमन, कॉमन काय असणार ऑक्सिडेशन स्टेट, -2. OF2 मध्ये किती शिकवली, +2. ओझोन मध्ये किती शिकवलं, झिरो. स्वतःसोबतच बॉन्ड बनवलाय, तर मोस्ट ऑक्सिडाइज्ड कोण आहे, बी. सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन नंबर कोणाच आहे, बीच आहे. स्टॉक नोटेशन, अगेन अ सिंपल पार्ट. तुम्हाला मी जर एक मॉलिक्यूल दिला AuCl3, AuCl3, आणि याला हायलाइट केलं, तर याचा ऑक्सिडेशन नंबर काढू शकाल आता. कसं काढायचं बघा, तुम्हाला Auचा ऑक्सिडेशन नंबर माहिती नाहीये, ठीक आहे, पण हे माहिती आहे की या ओव्हरऑल अल्जेब्रिक समला इज इक्वल्स टू झिरो लिहू शकताय, कारण न्यूट्रल आहे. सो गोल्ड आणि 3 क्लोरीनचं ऑक्सिडेशन नंबर ऍड केलं की आन्सर काय येणार आहे, झिरो, बरोबर आहे. तर गोल्डला माहिती नाही तर एक्स मानायचं. 3 हॅलोजन माहितीये ना, कॉमनली -1 इज इक्वल्स टू झिरो, आणि सिम्पल एक्स इज इक्वल्स टू काय आलं रे, +3. फक्त 3 नाही, काय आलं, +3. स्टॉक नोटेशन म्हणते असं डोक्यावरती +3 लिहिण्यापेक्षा त्याला कसं लिहा, ब्रॅकेट मध्ये, कसं, पॅरेंथिसिस, ब्रॅकेट म्हणजेच काय, पॅरेंथिसिस मध्ये, आणि रोमन मध्ये लिहा 1, 2, 3. आणि पुढचा मॉलिक्यूल, पुढचे जे ऍटम दिसत आहेत ते ऍज इट इज. गोल्डचा ऑक्सिडेशन नंबर +3 आलाय ना, तर त्याला सुंदर प्रकारे ब्रॅकेट मध्ये, पॅरेंथिसिस मध्ये आणि रोमन मध्ये लिहा असं म्हणतात, समजलं. चला नेक्स्ट, मॅम पण निगेटिव्ह आलं तर कसं लिहायचं, अरे येत नाही, येत नाही, येते ना, ऑक्सिडेशन स्टेट काही निगेटिव्ह नसते का. स्टॉक नोटेशन इज अबाउट मेटल्स, स्टॉक नोटेशन इज अबाउट मेटल्स, अँड मेटल्स आर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतील तर मेटल्ससाठी ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्ह, तर स्टॉक नोटेशन रोमन लिहिताना काही टेन्शन घ्यायचं
नाही. समजा असं आलं CaCl2, तर आता परत परत हे करत बसायचं नाही, डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं बघा. मॅम आम्हाला पाठ आहे कॅल्शियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2, असं डोक्यावर न लिहिता स्टॉक नोटेशन काय म्हणते सुंदरस त्याला ब्रॅकेट मध्ये आणि रोमन मध्ये लिहा. क्लिअर झाला हा पार्ट? स्क्रीन क्लिअर करते आणि आपण त्याचे आन्सर्स लिहूया. राईट द फॉर्म्युला फॉर फॉलोइंग कंपाउंड मर्क्युरी 2 क्लोराईड. फर्स्ट वन मर्क्युरी म्हणजे HG, क्लोराईड म्हणजे Cl. जर मी हे असंच ठेवलं तर तुम्हाला माहिती आहे हॅलोजनवर ऑक्सिडेशन नंबर -1, त्याला न्यूट्रल करायला मर्क्युरी वरती असणार +1, पण इथे स्टॉक नोटेशन सांगतं की मर्क्युरी वरती 2 ऑक्सिडेशन नंबर आहे. मग हे करेक्ट आहे का? रॉंग. आता काय करणार, मर्क्युरी आणि क्लोरीन दोन वेळा घ्या, सो दॅट एका क्लोरीन वर -1 आहे पण दोन क्लोरीन असल्यामुळे -2. त्याला न्यूट्रल करायला मर्क्युरी कोणत्या स्टेटमध्ये? +2. आणि हे मॅच झालं. सो करेक्ट फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन ए चा आहे HgCl2. क्वेश्चन ए आहे हा, हे ABCD सगळे क्वेश्चन आहेत. बी आहे थॅलियम सल्फेट, की ऑक्सिडेशन नंबर 1 आहे. थॅलियम TL, सल्फेट हा ग्रुप आहे. सल्फेट हा काय? ग्रुप आहे. आणि काही ग्रुपचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला डायरेक्टली माहिती पाहिजे. क्लाउड मध्ये लिहिते SO4 वरती चार्ज किती असतो? -2. SO4 वरती चार्ज किती असतो? -2. हा ग्रुप आहे, याला ब्रेक करायचं नाही. जर याच्यावर -2 आहे तर थॅलियम वरती काय झाला? +2. असा फॉर्म्युला लिहून चालेल का मला? नाही. स्टॉक नोटेशन तर काय म्हणतात? 1. तर हा फॉर्म्युला चुकला. मग मी परत ट्राय करते. थॅलियम आणि हा कोण आहे? सल्फेट. इतकं तर कळालं, सल्फेट वरती जेवढा चार्ज आहे थॅलियमचा त्याच्या अर्धा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच मला काय करायला पाहिजे? थॅलियमला दोन वेळा घ्यायला पाहिजे. सल्फेट वरती -2 आहे, दोन थॅलियम वर मिळून काय बनेल? +2. आणि मग एका थॅलियम वरचा चार्ज मी जर काढला तर तो मला येईल +1, जो की त्यांनी विचारलाय मला. समजलं? सो फॉर्म्युला करेक्ट काय असणार आहे? मग TL2SO4, दोन थॅलियम वर +2 येईल आणि एका थॅलियम वरचा चार्ज लिहिला जातो तो किती आहे? +1. सो मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहून घेते तिकडे, थॅलियम सल्फेट. नेक्स्ट आहे टिन ऑक्साईड. टिन ऑक्साईड, दिस इज टिन SN, दिस इज ऑक्साईड. टिन 4 आलं पाहिजे, ऑक्सिडेशन नंबर किती आला पाहिजे? 4. मग मी 2 लिहिते ना, मला माहित आहे एका ऑक्सिजन वर -2, दोन ऑक्सिजन वर -4, त्याला न्यूट्रल करायला SN वर +4. मग हा फॉर्म्युला आपल्याला पटकन सापडला, SN, टिन इज SNO2. क्रोमियम ऑक्साईड, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. क्रोमियम ऑक्साइड जेव्हा ओ म्हणताय तेव्हा त्याच्यावरती कॉमन चार्ज आहे -2. मग क्रोमियम वर किती येईल रे? +2. मॅच झाला का? नाही. 3 आलं पाहिजे. 3 कसं आणता येईल रे याला? तर याच्यावरती कॉमन विचार करा, Cr2O3 घेतल्यावरती आहे. मॅम कसं समजलं तुम्हाला? तर यांचे चार्जेस एकमेकांना क्रॉस मध्ये असतात. क्रोमियम वर +3 आणि ऑक्सिजन वर -2, हे शिकलं ना 10th मध्ये? चार्जेस कसे असतात? याचे क्रॉस मध्ये असतात. बघा फाइंड करा, एका ऑक्सिजन वर -2, मग 3 ऑक्सिजन वर -6, याच्यात चेंज करते. मग 2 क्रोमियम वर +6, मग एका क्रोमियम वर +3. आलं का? Cr2O3. आता याला लर्न करा, क्रोमियम ऑक्साईड Cr2O3. हे फॉर्म्युले आहेत, हे त्याला स्टॉक नोटेशन मध्ये लिहिलेलं आहे. रोमन मध्ये जर कधी ब्रॅकेट मध्ये कोणता ऑक्सिडेशन नंबर लिहिलाय तर दॅट इज स्टॉक नोटेशन, जस्ट अ रिप्रेझेंटेशन. डन. नेक्स्ट बॅलेन्सिंग करायचे आपल्याला. बॅलेन्सिंगच्या 2 मेथड असतात, एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि दुसरा आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड और हाफ रिएक्शन मेथड. याचं फक्त नाव लर्न करा.
आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे, एमसीक्यू सॉल्व करायचे, आता काय स्टेप वाईज सॉल्व करत बसणार आहे का? नाही मॅम. तर याच्या स्टेप्स मी तुम्हाला सांगते बाय टेकिंग अ एक्झाम्पल. पण आपण कुठल्या मेथडनी सॉल्व्ह करायचं? ऑक्सिडेशन नंबर मेथडनी. आणि दुसरी मेथड कोणती त्यासाठी फक्त माहिती असू दे नाव, आयन इलेक्ट्रॉन मेथड किंवा हाफ रिएक्शन मेथड. स्टेप वन काय असते? स्टेप वन, बॅलन्स ऑल ऍटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. हे दोघे सोडून बाकी सर्व बॅलन्स करा तर ते ऑलरेडी बॅलन्स्ड असेल. इकडे MnA, तिकडे MnA, इकडे एक क्लोरीन आहे, तिकडे एक क्लोरीन आहे, ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. मी टिक करून देते. नेक्स्ट स्टेप टू. स्टेप टू मध्ये काय करायचं असतं? कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर. फार इम्पॉर्टंट स्टेप आहे, आपल्याला ही आलीच पाहिजे आणि एमसीक्यू आपले पटपट सॉल्व्ह होतील. कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर अँड बॅलन्स द चेंज. म्हणजे काय करायचंय? तर पहिला तर रिएक्शन ऍज इट इज कॉपी डाऊन करा. येस, MN वरती ऑक्सिडेशन नंबर त्यांनी स्वतः दिलाय +2. CLO3 वरती मायनस चार्ज आहे, मला क्लोरीनचं इथून फाइंड करायचं. इकडे आहे MnO2, इथे मी MN चा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करेन. आणि इथे आहे CLO2, इथे क्लोरीनचा. तुम्हाला सेम ऍटम्स फिक्स करायचे आहेत. जसं की इथे MN वरती +2 आहे, तर इथल्या MN वरती किती असेल? क्विकली फाइंड करायचं. एका ऑक्सिजन वर मॅम असतो -2, मग दोन ऑक्सिजन वरती असेल -4. एकावर -2, दोन वर -4, त्याला न्यूट्रल करायला MN वर असेल +4. सिमिलरली इथे Cl वरचा चार्ज फाइंड करा. किती आहे Cl वरचा चार्ज? तर इथे बघायचं, ऑक्सिजन हे डायरेक्टली नसेल करता येत, तर तुम्ही इथे करा. क्लोरीन माहिती नाहीये ना, X माना. तीन ऑक्सिजन, ऑक्सिजन वर -2, ओव्हरऑल 0 नाही, मायनस आहे. म्हणजेच काय येतो? -1 आहे. सो एक्स -6 इज इक्वल टू -1. सो एक्स इज इक्वल टू -1 + 6 काय येणार? +5. नाहीतर इथेच करता आलं पाहिजे. एका ऑक्सिजन वर -2, मग तीन ऑक्सिजन वर -6, एक्स -6 इज इक्वल टू -1. सो एक्स इज इक्वल टू +5. पण हे येत नसेल तर हे करा, याला पण काही फार टाइम लागत नाही. वरचं रफ करते, हे रफ करते. CLO3 वरती त्यांनी चार्ज किती दिलेला आपल्याला? -1. आपण डिराईव्ह केला +5 आला. आता या Cl वरती डायरेक्टली करूया. एका ऑक्सिजन वर -2, दोन ऑक्सिजन वरती -4, त्याला न्यूट्रल करायला क्लोरीन वरती +4. आता मी अंडरलाईन करून घेतलेले मला हवे असणारे एलिमेंट्स, ऑक्सिडेशन नंबर मी फाइंड केलेला आहे. चेक करते कितीचा चेंज झाला आणि तो चाललाय कुठे? +4 मध्ये. बरोबर आहे? चला, चेंज कितीचा झाला मॅम? चेंज कसं फाइंड करायचंय? ग्रेटर व्हॅल्यू 4, स्मॉलर व्हॅल्यू 2. ग्रेटर मायनस स्मॉलर व्हॅल्यू, 4 - 2, चेंज कितीचा झाला? 2 चा. त्याच्यानंतर 5, 4 कडे गेलाय, चेंज फाइंड करा कितीचा चेंज झाला. कसं फाइंड करायचं? ग्रेटर व्हॅल्यू 5, स्मॉलर व्हॅल्यू 4. 5 - 4 = 1. याच्यामध्ये चेंज आहे 2, याच्यामध्ये चेंज आहे 1. आणि ते म्हणताय बॅलन्स द चेंज. हा चेंज पहिला बॅलन्स करा. हा जो चेंज आहे तो डिफरंट आहे, हा 1 आहे, हा 2 आहे, त्याला बॅलन्स करा. काय करायला पाहिजे बॅलन्सिंग साठी? या 1 ला 2 करायचं असेल तर multiply by 2, या 2 ला multiply by 1. आता सेम झाला का बघा? काय केलं मी? इथे चेंज होता 1 चा, त्याला multiply by 2 केलं. का? कारण वरती मला 2 दिसत होता. मग हा 2 जो तुम्ही बॅलन्स केलेला नंबर आहे तो एरो सोबत जाऊन इकडे पण लिहायचा, तिकडे पण लिहायचा. कोणता नंबर तुम्ही बॅलन्सिंग साठी वापरलेला? तो 1 आहे, तो 1 इकडे पण लिहायचा, इकडे पण लिहायचा. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे? चला, स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय करायचं असतं? स्टेप 3 मध्ये आता बॅलन्सिंग करा आपण. आता आपण बॅलन्सिंग करूया पहिल्यांदा ऑक्सिजनचं.
सो बॅलेन्स ऑक्सिजन, बॅलेन्स ऑक्सिजन कसं बॅलेन्स करणार? बाय ऍडिंग वॉटर. बॅलेन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर ही जी रिएक्शन इथे आली आहे ती ऍज इट इज परत मी न्यू पेज वरती लिहून घेते. टिल देन तुम्ही हे नोट करा. लिहिलं, चला नेक्स्ट काय होतं? स्टेप थ्री, बॅलेन्स ऑक्सिजन बाय ऍडिंग वॉटर. तर मला पहिल्यांदा चेक करू दे किती ऑक्सिजन आहे तिथे. इथे तीन दिसत आहेत पण हा मॉलिक्यूल दोन वेळा आहे, सो थ्री टू चा सिक्स ऑक्सिजन आहे. तसं इथे ऑक्सिजन किती चेक करूया. पहिला MnO2 मध्ये दोन दिसत आहे आणि इथे टू टू चा फोर म्हणजेच परत किती दिसत आहे? सिक्स. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स करायची गरज नाही आहे, ऑक्सिजनचा ऑलरेडी बॅलन्स. मग स्टेप फोर, बॅलन्स हायड्रोजन. हायड्रोजन कसे बॅलन्स करता? बाय ऍडिंग एच प्लस. इथे लिहूया बॅलन्स हायड्रोजन बाय ऍडिंग रिक्वायर्ड अमाउंट ऑफ एच प्लस. हायड्रोजन काउंट करूया. चला इकडे हायड्रोजन किती आहेत? झिरो. तिकडे हायड्रोजन किती आहेत? झिरो. म्हणजे इथे हायड्रोजन पण ऑटोमॅटिकली बॅलेन्स्ड आहेत. याचा अर्थ स्टेप फाईव्ह मध्ये तुम्हाला चेक करायचंय चार्ज बॅलेन्सिंग. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलेन्स्ड म्हणते. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलेन्स्ड. आणि जर चार्ज ऑटोमॅटिकली बॅलेन्स्ड असेल तर तुम्ही केलेलं बॅलेन्सिंग करेक्ट आहे म्हणायचं. स्टार्ट करूया चार्ज. चार्ज Mn च्या डोक्यावरती चार्ज किती आहे? प्लस टू. ह्या किती आहे? ClO3 वर मायनस आहे पण दोन ClO3 आहेत. मग टू इन टू मायनस वन काय झालं? मायनस टू. चार्ज काय झाला? झिरो. तिकडचा चार्ज फाइंड करा प्रॉडक्ट साइडचा. MnO2 वर काहीच चार्ज नाहीये, झिरो. ClO2 वर काहीच चार्ज नाहीये, झिरो. सो झिरो. चार्ज पण दोन्ही साइडचा बॅलन्स झाला का बघा. याचा अर्थ दिस इज फायनल करेक्ट बॅलन्स इक्वेशन आणि ती ऍक्च्युअल मध्ये इथेच बॅलन्स झाली आहे. ह्याच्या पुढे काही चेंज केलेला नाहीये ना आपण. पहिला आपण काय चेक केलं रे की आपल्याला बॅलन्स करायच्या ऑल ऍटम्स एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन, ते ऑलरेडी झालेलं. मग मी कॅल्क्युलेट केलं ऑक्सिडेशन नंबर. त्याच्यानंतर मी लिहिला चेंज इथे दोन होता, चेंज इथे वन होता. पण होल्ड, तो चेंज बॅलन्स करायचा आहे. वरती टू दिसतं, खाली वन दिसतं. वन ला टू ने मल्टीप्लाय केलं, टू ला वन ने मल्टीप्लाय केलं. जो मल्टीप्लाइड नंबर आहे तो बॅलेन्सिंग साठी नेला, तो बॅलेन्सिंग साठी स्टॉइकोमेट्री मध्ये नेला. आणि पुढे फॉर्च्युनेटली माझे ऑक्सिजन हायड्रोजन आणि चार्ज बॅलन्स्ड होते, म्हणजे हेच बॅलन्स्ड इक्वेशन आहे. सो स्टेप टू फार इम्पॉर्टंट आहे. सीईटी अशाच रिएक्शन्सला प्रेफर करते जिथे स्टेप टू मध्ये क्विकली तुमचा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, आता अजून एक रिएक्शन ट्राय करूया. बॅलेन्सिंग ऑफ रेडॉक्स मध्ये आपण अजून एक रिएक्शन करूया ज्याच्या नंतर तुम्हाला कुठलंच बॅलेन्सिंग डिफिकल्ट जाणार नाही. या आधी आपण बॅलेन्सिंग एक केलेलं आहे, त्याला लेवल वन बॅलेन्सिंग म्हणा. आणि लेवल वन चे क्वेश्चन कसे ओळखायचे मॅम? तर लेवल वन मध्ये स्टेप वन, बॅलेन्स ऑल ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन, हे तुम्हाला करायची गरज नाही लागत, ते ऑटोमॅटिकली बॅलेन्स्ड होतात. ठीक आहे, स्टेप टू पासून तुमचं काम चालू होतं. आता मी अशी रिएक्शन घेतली आहे की ज्याच्यामध्ये थोडस काम आहे स्टेप वन मध्ये, ऍक्च्युअल मध्ये दिसत नाही. का दिसत नाही बघा, तुम्हाला दाखवते मी, पुढे कळेल. पण इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. बॅलन्स ऑल ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. पहिल्यामध्ये गेला ऑक्सिजन हायड्रोजन आहे म्हणून सोडून दिला. दुसऱ्यामध्ये गेला सीएल, इथे सीएल बॅलन्स आहे आणि इथे ऑक्सिजन आहे म्हणून सोडून दिला. तुम्ही एक अख्खी स्पीसीज सोडून दिली की जी तुम्हाला कम्पेअर करायची आहे. करेक्ट आहे ना? म्हणजे काहीतरी घोळ आहे. आधी कसं होतं, इकडची स्पीसीज इकडच्या स्पीसीजला मॅच करायचा. बघा दाखवते, हा Mn या Mn ला मॅच करायचा, हा सीएल या सीएल ला मॅच करायचं. सो दोन दोन मॅचिंग होतं, तसं इथे मॅचिंग ते मिसिंग आहे. मग स्टेप वन मध्ये थोडा चेंज आहे पण तो तुम्ही समजा इथे करायला विसरला आणि तुम्ही गेला डायरेक्टली स्टेप टू मध्ये, तर स्टेप टू मध्ये तर का होईना, तो तुम्हाला क्लिक झाला पाहिजे. आणि तो कसा होतो? एच टू ओ टू, मुलगा खुश, मॅम पेरॉक्साइड, एच ओ ओ एच. आणि आम्ही पाठ केलाय पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर मायनस वन, एका ऑक्सिजन वरती मायनस वन.
नेक्स्ट क्लोरीन, क्लोरीनचं फाइंड आउट करू शकाल, कसं फाइंड करणार, सी एल ओ फोर मायनस, हॅलोजनला मानलं एक्स, चार इंटू ऑक्सिजन वर मायनस टू इज इक्वल्स टू मायनस वन, सॉल्व्ह करा, एक्स इज इक्वल्स टू काय येणार हा मायनस एट, एक्स मायनस एट इज इक्वल्स टू मायनस वन, एक्स इज इक्वल्स टू प्लस सेवन. सिमिलरली मी तिथला पण इथेच फाइंड करून घेते, सी एल ओ टू मायनस, ओव्हरली पण जमलं पाहिजे, एक्स मायनस एका ऑक्सिजन वर मायनस टू, दोन वरती मायनस फोर इज इक्वल्स टू मायनस वन, सो एक्स इज इक्वल्स टू काय येणार इथून प्लस थ्री. लिहून घेऊया, चला लिहून घेऊया, पहिल्यावरती आलेला प्लस सेवन, याच्यावरती आलेला प्लस थ्री, आणि इथे मुलगा अजून खुश, मॅम ऑक्सिजन, ऑक्सिजनने ऑक्सिजन सोबतच बॉन्ड बनवलाय, आणि कालच केमिकल बॉन्डिंगच्या लेक्चरमध्ये तुम्ही सांगितलं की डबल बॉन्ड बनतो, बॉन्ड ऑर्डर किती आहे, दोन आहे, आणि जर स्वतःसोबतच बॉन्ड बनवला असेल तर ऑक्सिडेशन नंबर तो हळूच जाऊन काय लिहून येतो, झिरो. पण बाळांनो जेव्हा तुम्ही ऑक्सिडेशन नंबर झिरो लिहिताय तेव्हा हा मिळून असतो, मिळून. मॅम तुम्ही तर आता सांगितलेलं ऑक्सिडेशन नंबर एका ऍटमची कॉन्सेप्ट असते, एका ऍटमवर पण झिरो, ह्या ऍटमवर पण झिरो, आणि दोघांचा मिळून पण काय येणार आहे, झिरो येणार आहे. झिरो असल्यामुळे आपल्याला समजत नाही की एकावरचा आहे की दोन्हीवरचा आहे, समजलं, स्वतः आणि स्वतःसोबतच बॉन्ड बनवलाय तेव्हा दोन्हीवरचा मिळून तो झिरो लिहिलेला असतो, दोन्हीवरचा मिळून झिरो. आणि तुम्ही करताय बॅलन्सिंग, याच्यावरती दोन्हीवरचा म्हणजे मी लिहिते बोथ, दोन्हीवरचा मिळून तुम्ही झिरो लिहिलाय आणि इथे तुम्ही एकावरचा मायनस वन लिहिलाय, बॅलेन्सिंग मध्ये अशी पार्शालिटी केली तर आन्सर चुकेलच ना. मग काय करावं लागेल, या केसमध्ये या ऑक्सिजनचा मायनस वन, त्या ऑक्सिजनचा मायनस वन, म्हणजेच तुम्हाला मायनस टू लिहावं लागेल. हे ट्रिक आहे जी तुम्हाला नाही समजणार आता ट्वेल्थ स्टँडर्ड मध्ये हे काय झालेलं आहे, पण हे असं करावं लागेल. ठीक आहे, ओ टू आहे तिकडे, तुम्ही दोन ऑक्सिजनवर मिळून झिरो लिहिलाय तर इकडे दोन ऑक्सिजनवर मिळून मायनस टू लिहायला पाहिजे. ठीक आहे, चला तर मग आता मी जाते इथून इथपर्यंत कितीचा चेंज झालाय. काही मुलं तर इथं चुकतात चेंज मध्ये, ग्रेटर व्हॅल्यू झिरो, स्मॉलर व्हॅल्यू मायनस टू, झिरो मायनस मायनस टू, आन्सर आलं प्लस टू. वरती कितीचा चेंज आहे, ग्रेटर व्हॅल्यू सेवन, स्मॉलर व्हॅल्यू थ्री, सेवन मायनस थ्री किती येणार आहे ते फोर. जर बघितलं तर मला समजेल की वरती चेंज आहे फोरचा आणि खाली आहे टूचा, मला तो चेंजच बॅलन्स करायचा आहे. तर टूला टूने मल्टिप्लाय करते म्हणजे फोर होईल, आणि फोरला वनने मल्टिप्लाय करते म्हणजे फोर होईल. दोघांमध्ये आता सेम झालं का बघा, पण नुसतंच मल्टिप्लाय नाही करायचंय, हा टू याला जाऊन लिहायचा आणि याला जाऊन लिहायचा, हा वन इथे लिहायचा आणि इथे लिहायचा. आता ती रिएक्शन परत कॉपी डाऊन करते खाली, टू एच टू ओ टू प्लस सी एल ओ फोर मायनस वन, नाही लिहिला तरी चालेल, सी एल ओ टू मायनस प्लस टू ओ टू. या केसमध्ये आता मला नेक्स्ट स्टेप मध्ये करायचंय बॅलेन्सिंग ऑक्सिजन. ऑक्सिजन बॅलेन्सिंग कसं करतो आपण, बाय ऍडिंग वॉटर, बाय ऍडिंग वॉटर, करा वॉटर ऍड, पहिलं बॅलन्स ऑक्सिजन करा. या साईडला किती ऑक्सिजन आहेत, टू टू चा फोर, इथे किती आहेत फोर, किती झाले एट. या साईडला ऑक्सिजन बॅलन्स करा, पहिल्यामध्ये टू, दुसऱ्यामध्ये फोर, किती झाले सिक्स. कुठे कमी पडताय, इकडे कमी पडताय, कितीने कमी पडतायत, दोनने किंवा सिक्स प्लस टू केल्यावर एट येणार आहे, दोनने कमी पडतायत ना, मग तुम्ही दोन वॉटर मॉलिक्यूल ऍड करून टाकले. आता हायड्रोजन बघूया, हायड्रोजन साठी रूल काय, बॅलेन्स हायड्रोजन बाय ऍडिंग एच प्लस, बाय ऍडिंग एच प्लस. चला या साईडला एच किती आहे, टू टू चा फोर, पुढे आहे का नाहीये, म्हणजेच फोर. त्या साईडला हायड्रोजन बॅलेन्स करा, पहिल्या मॉलिक्युलमध्ये नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिकडे फोर आहे, फोर फोर बॅलेन्स्ड आहे. मग आता चेक करा, चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलेन्स्ड, इथे नो चार्ज, इथे मायनस वन, म्हणजे ओव्हरऑल रिएक्टंट साईडला चार्ज झालेला आहे मायनस वन, प्रॉडक्ट साईडला मायनस वन, नो चार्ज, नो चार्ज,
म्हणजे प्रोडक्ट साइडला पण चार्ज किती आहे ओव्हरऑल मायनस वन. चार्ज इज ऑटोमॅटिकली बॅलेन्स म्हणजे माझी रिएक्शन बॅलेन्स झाली. बॅलेन्स्ड रिएक्शन ही आहे. आणि तुम्हाला सीईटी यातल्या फक्त स्टायशोमेट्रीज विचारते, इथे असं स्क्वेअर करून देते आणि म्हणते याला फिल करा, इथे काय आहे, इथे काहीच नाही म्हणजे वन, इथे काहीच नाही म्हणजे वन, इथे आणि इथे. समजलं? लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर आहे रेडॉक्स रिएक्शन्स अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. तर बेसिकली इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवली जाते आणि मग याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की एनोड म्हणून कोण बिहेव करेल, कॅथोड म्हणून कोण बिहेव करेल. चॅप्टरच्या लास्टला तुम्हाला डॅनियल सेल दिलेला आहे, बरोबर आहे? सो डॅनियल सेल सुद्धा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये शिकवलं जातं. मी फक्त इथे तोच पार्ट रिवाइज करते ज्याने तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. स्टार्ट करूया, क्वेश्चन कसे विचारले जातात. आता मी इथे एक व्हॅल्यू लिहिली आहे, एक हिंट लिहिली आहे. लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ ई नॉट मीन्स स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तुम्हाला ई नॉट दिलेला असतो इलेक्ट्रोड पोटेन्शियल, जर त्याची लार्ज म्हणजे मोठ्या प्रमाणात लार्ज मोठी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर तो काय असणार आहे, रिड्युसिंग एजंट. आणि जर ई नॉट ची व्हॅल्यू लार्ज पॉझिटिव्ह असेल तर तो असणार आहे ऑक्सिडायझिंग एजंट. सिंपल आहे. पॉझिटिव्हिटी कम्स विथ ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन पॉझिटिव्ह आणि रिडक्शन म्हटलं तर निगेटिव्ह. एवढंच लक्षात ठेवा आणि इथलं क्वेश्चन सॉल्व्ह करा. या विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स कपल इज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडेशन पॉझिटिव्हिटी. सो जी ई नॉट ची व्हॅल्यू दिली आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि लार्ज पॉझिटिव्ह पाहिजे. कोणती व्हॅल्यू मोठी आहे, 1.36 का 1.09? मॅम ऑब्विसली Cl2 1.36. बी मध्ये MnO4 -1.51, Cr2O7 -2 1.33. लार्ज पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची आहे, MnO4. सो ऑक्सिडायझिंग एजंट विचारला असेल तर ई नॉट ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर लार्जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू बघायची. नेक्स्ट आपल्याला खाली विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग रेडॉक्स कपल इज स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट विचारला, रिड्युसिंग साठी काय चेक करणार तुम्ही, व्हॅल्यूज निगेटिव्ह पाहिजे आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर लार्ज निगेटिव्ह. -3.05 इज लार्ज निगेटिव्ह. सो दिस इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. झिंक आणि Fe दोन्ही निगेटिव्ह आहेत, दोन्ही निगेटिव्ह आहेत. लार्ज निगेटिव्ह बघा, लार्ज निगेटिव्ह कोण आहे, -0.76. मग झिंक येणार आहे. क्लिअर झालं? सो ई नॉट वरती मी पूर्ण तुम्हाला थरॉटिकल एक्सप्लेनेशन देत बसलेले नाहीये, फक्त सांगितलं ई नॉट लार्ज पॉझिटिव्ह असेल ऑक्सिडायझिंग एजंट, लार्ज निगेटिव्ह असेल, लार्ज पण निगेटिव्ह असेल तर तो असणार आहे रिड्युसिंग एजंट. हा पार्ट क्लिअर झाला. 2023 ला एक क्वेश्चन आलेला, आयडेंटिफाय स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. आणि आपल्याला शिकवलं काय जातं, लार्ज पॉझिटिव्ह ई नॉट व्हॅल्यूज दिलेत का, नाही. 12th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मधून इमेज घेतलेली आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये AU इथे आहे बघा. मग असं मानलं जातं की हा तुम्हाला जो काही चार्ट आहे तो लर्न आहे आणि लर्न जरी नसेल तरी ऍटलीस्ट थोड्याफार वरच्या आणि थोड्याफार खालच्या व्हॅल्यूज माहित आहेत. जसं की वरती फ्लोरिन आहे, त्याच्या खाली गोल्ड आहे आणि खाली कोण आहे, लिथियम. म्हणजे तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट विचारलाय तर तुम्ही कोणाला टिक करायचं होतं, गोल्ड Au+. आणि जर नेक्स्ट इयर आत्ता तुमच्या एक्झामला जर त्यांनी रिड्युसिंग एजंट विचारला तर ऑप्शन मध्ये काय असणार आहे, लिथियम. त्याच्या वरचे वाचून जा, सोडियम कॅल्शियम पोटॅशियम लिथियम. मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम पोटॅशियम लिथियम, एवढे बस, मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम पोटॅशियम लिथियम. सो तुम्ही याची ट्रिक बनवू शकता आणि हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. जर डॅनियल सेल वरती काही क्वेश्चन आला तर तो देखील चुकायला नको आपला, ठीक आहे. डॅनियल सेल मध्ये जर तुम्हाला विचारलं एनोड कोण आहे किंवा जर विचारलं कॅथोड कोण आहे यासारखे क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजेत. याच्यामध्ये लावला जातो बल्ब आणि एक्सपेरिमेंट केली जाते. बेसिकली आपण एनोड साइडला घेतो
ZnSO4, झिंक सल्फेट. सोल्युशन झिंक सल्फेट आहे तर एनोड पण झिंकचा रॉड असतो. इकडे CuSO4, सोल्युशन कॉपर सल्फेट आहे तर हा जो इलेक्ट्रोड आहे तो पण कशाचा घेतला जातो, कॉपरचा. हा जो एनोड आहे एनोड तो झिंक आहे, आणि या साईडला कोण आहे कॅथोड, तो कोण आहे कॉपर आहे. आणि या दोन सेल्सचं सर्किट कंप्लीट होण्यासाठी काय डिप केलं जातं जर विचारलं तर तो आहे सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज, बाकी सॉल्ट ब्रिजची सर्व कहाणी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या वन शॉट मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेलच. सॉल्ट ब्रिज एक यू शेप्ड ट्यूब आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड KCl सोल्युशन फिल केलं जातं विथ 5% अगार अगार जल. सो इथून पुढे इलेक्ट्रोकेमिस्ट्री स्टार्ट होते. हा होता रेडॉक्सचा एंड. बॅलेन्सिंग साठी टेन्शन घेऊ नका, PYQ 2023 बघा. बॅलेन्सिंगचे क्वेश्चन विचारलेत आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सॉल्व होतात जर तुम्हाला स्टेप 2 माहिती असेल तर. क्लिअर आहे हा पार्ट? मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.